चला नमस्कार, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्टन्स डायरेक्शन विषयी काही माहिती पाहणार आहोत। एकंदरीत तो टॉपिक काय असतो, एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यूने तो टॉपिक मधलं काय विचारलं जातं, कशा प्रकारचे क्वेश्चन पेपरला विचारले जातात, डिस्टन्स डायरेक्शन म्हणजे काय, पेपरला ते येतं का, ह्या सर्व गोष्टींवर आज आपण डिटेल चर्चा करणार आहोत। मग काय हे डिस्टन्स डायरेक्शन? डिस्टन्स म्हणजे अंतर, डायरेक्शन म्हणजे दिशा, म्हणजे दिशा आणि अंतरावर हा पूर्ण तुमचा जो टॉपिक आहे हा डिपेंड्स आहे। मग याच्यामध्ये तुम्हाला दिशा माहिती असतील, म्हणजे डायरेक्शन्स माहिती असतील, ज्याला आपण म्हणतो ईस्ट, नॉर्थ, साऊथ, वेस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, अशा भरपूर प्रकारच्या दिशा असतात, 8 प्रकारच्या वेगवेगळ्या काय असतात, दिशा असतात। तर एकंदरीत आपण त्या दिशांवर किंवा डायरेक्शन्सवर, डिस्टन्सवर हे पूर्ण लेक्चर काय करतोय, घेतोय। तर लक्ष द्या, एकंदरीत डिस्टन्स डायरेक्शन मध्ये काय काय असतं तर बघा। आता तुमच्या पुढे दिसत असेल इथं बेसिक कन्सेप्ट काय आहे, एकंदरीत या डिस्टन्स डायरेक्शनची बेसिक कन्सेप्ट काय आहे सर, तर लक्षात घ्या। आता एक आपल्याला साधी गोष्ट माहिती पाहिजे, असं आपला असतो आपला मॅप, कसा असा मॅप मध्ये कधीही टॉपला वरती, वरती काय असतं रे, नॉर्थ असतं, इकडे काय असतं ईस्ट, खाली काय असतं साऊथ, आणि इकडे काय असतं वेस्ट। आता हे सर असंच का बरं, तर हे असंच असतं, याला असंच का बरं असं नाही विचारलं, सर मग वरच का बरं नॉर्थ असतं, खाली का बरं नॉर्थ नाही घेत, सर वरच का बरं, खालीच का बरं साऊथ असतं, वरती का बरं आपण साऊथ नाही घेत, असं काही प्रश्न नसतो। एक नंतर जसा दोन येतो, दोन नंतर जसा तीनच येतो, तो का बरं येतो, सर दोन नंतर चार का बरं नाही येत, नाही ते तसंच असतं, तसंच असं हा, वरती नॉर्थ, इकडे ईस्ट, खाली साऊथ, इकडे वेस्ट, हा नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट। आता मला एक सांगा, जर हे नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट आहे तर मग ही दिशा कोणती असेल, तर ह्या दोघांचं नाव मिळून ही दिशा तयार होती, ह्या दोघांचं नाव मिळून हे डायरेक्शन तयार होतं, ज्याला आपण म्हणतो नॉर्थ ईस्ट, ज्याला आपण काय म्हणतो नॉर्थ ईस्ट। सर मग सेम तसंच ही दिशा कोणती असेल, ह्या दोघांचं नाव मिळून नाव तयार होईल तुमचं साऊथ ईस्ट, कोणतं तयार होईल साऊथ ईस्ट। त्याच्यानंतर जर सर विचार केला तर असंच ही पण डायरेक्शन आहे, असंच ही पण डायरेक्शन आहे, मग ही कोणती असेल तुमची साऊथ वेस्ट, आणि ही कोणती असेल तुमचं नॉर्थ वेस्ट। कळतंय का? मी जरा वेगळ्या कलरमध्ये घेतो त्याला, एक मिनटं वेगळ्या कलरमध्ये सांगतो तुम्हाला, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल। हे बघा, आता ही डायरेक्शन ह्या दोन डायरेक्शनची मिळून तयार होती तुमची नॉर्थ ईस्ट, तुमची कोणती होती ही नॉर्थ ईस्ट, ही कोणती तुमची साऊथ ईस्ट, ही कोणती होती तुमची साऊथ वेस्ट, आणि ही तयार होती तुमची नॉर्थ वेस्ट। आता ह्या पूर्ण एका गोष्टीवर, ह्या पूर्ण एका चार्टवर, ह्या पूर्ण एका डायग्रामवर पूर्ण डिस्टन्स डायरेक्शन हा चॅप्टर डिपेंड आहे, एवढ्या डायरेक्शनवर, एवढ्या एका डायग्रामवर, एवढ्या एकाच फिगरवर पूर्ण चॅप्टर काय आपला डिपेंड आहे। तर मग ही फिगर आपल्याला माहिती पाहिजे, नसल माहिती ती पाठ करून घ्यावं लागेल, का सर वरती नॉर्थच असतो, खाली साऊथच असतो, उजवीकडे ईस्टच असतं इकडे, आणि इकडे वेस्टच असतं, मग बाकीच्या दिशा तर तुम्हाला तशाही आपोआप देता येईल, तशाही आपोआप देता येईल। ही झाली एकदम बेसिक कन्सेप्ट, बेसिक डायग्राम, भरपूर विद्यार्थ्यांना हे माहीत पण असतं, एकंदरीत ही डायग्राम बद्दल सर्व गोष्टी भरपूर विद्यार्थ्यांना काय असतं तो ऑलरेडी माहीत असतात। मग आता सर त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, हे बघा आपण ह्याच गोष्टी बघितल्या, नॉर्थ पाहिलं, साऊथ पाहिलं, ईस्ट आहे, वेस्ट आहे, नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ वेस्ट आहे, साऊथ ईस्ट आहे, आणि साऊथ वेस्ट आहे। साऊथ वेस्ट कुठे आहे तुमचं इथे, साऊथ ईस्ट कुठे आहे तुमचं साऊथ ईस्ट ह्या इथे, त्याच्यानंतर सर नॉर्थ वेस्ट कुठे आहे नॉर्थ वेस्ट इथे, नॉर्थ ईस्ट कुठे आहे इथे। मी तर म्हणून तुम्ही फक्त ह्या चारच दिशा ध्यानात ठेवा रे, ह्या चारच दिशा ध्यानात ठेवा, ह्या चार दिशा ज्या व्यक्तीच्या ध्यानात आहे त्याला ह्या बाकीच्या चार दिशा काढणं अवघड नाही ना हो। ज्यांच्या मध्ये बाण त्या दोघांचं मिळून झालं ते नाव तयार, ज्यांच्या मध्ये तो बाण आहे त्यांचा मिळून झाला तो दिशा तयार। ही झाली एकदम बेसिक कन्सेप्ट ऑफ डिस्टन्स अँड डायरेक्शन, एकदम बेसिक कन्सेप्ट ऑफ डिस्टन्स अँड डायरेक्शन। मग आता महत्त्वाचा मुद्दा काय,
तो महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊ, महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊ. ही बेसिक कन्सेप्ट, याची फार फार तर तुम्ही फिगर काढून घेऊ शकता. याची फिगर काढून घ्या, याची एक नोट्स बनवा. नोट्स बनवायला चालू करायच्या. कोणतीही गोष्ट शिकतोय आपण, टॉपिक द्यायचं डिस्टन्स डायरेक्शन, मग त्याच्या नोट्स चालू करायच्या. नोट्स कशा चालू करायच्या? मग सरांनी हे सांगितलं होतं, मग हे सगळे नावं लिहून घेतले, त्याच्यानंतर हे लिहून घेतलं आपण, ही फिगर काढून घेतली, म्हणजे भविष्यात आपल्याला परत लेक्चर पाहण्याची गरज पडत नाही. चुकून एखाद्या वेळेस कन्फ्युजन झालं, एखादी गोष्ट आठवतच नसेल, तर आपण फक्त ही फिगर पाहू शकतो, काहीच अडचण नाही. एवढी एक फिगर पाहू शकतो, काहीच अडचण नाही. आता महत्त्वाचा टॉपिक बघा पुढे. पुढे येते तुमचं बेसिक कन्सेप्ट मध्ये राईट टर्न, लेफ्ट टर्न, स्टार्टिंग पॉइंट, एंड पॉइंट, क्लॉकवाईज काय असतं, अँटी क्लॉकवाईज काय असतं, टर्न इन डिग्री काय असतं, ह्या सर्व गोष्टींवर आपण आज पाहणार आहोत. सर्व गोष्टींवर. सपोज आता आपण एक एक गोष्ट बघू. सपोज मला एक सांगा रे, मला एक सांगा, तुम्ही स्ट्रेट चाललेले, असे स्ट्रेट चाललेले, तुम्ही कुठून कुठे चाललेले लक्षात घ्या. सर आम्ही इकडून इकडे चाललेलो, इकडून इकडे चाललेलो, काहीच अडचण नाही. तुम्ही इकडून इकडे चाललेले म्हणजे तुमचा चेहरा कुठे आहे रे? सर इकडे. आम्ही असं मागं पाहून तर नाही चालणार ना, असं मागं पाहून चालत का नाही. मी असं समोर चालेल, मी असं काय करेल, समोर चालेल. मग आता मला एखाद्या सांगितलं, सर तुम्ही असे समोर चालता ते तुमच्या राईटला वळा. माझं राईट म्हणजे कुठं रे? इकडे. माझं राईट म्हणजे कुठं? मी इकडे. मग माझ्या राईटला वळा म्हणजे मी असा वळेल, माझ्या राईटला वळा म्हणजे मी असं वळेल, मग असा चालायला लागेल. आता माझा हा राईट हँड आहे, माझा हा राईट हँड, मी राईट हँडला वळलो. सेम सर तुम्ही असे चाललेले आणि एखाद्या राईट टर्न घ्यायला लावला, राईट टर्न, तर लगेच तुम्ही कसा टर्न घेणार? राईट टर्न असा. आणि लक्षात ठेवा, जेव्हा राईट टर्न लेफ्ट टर्न घ्यायला लावतात तेव्हा तो 90 degree मध्येच घ्यायचा असतो, बरं का? राईट टर्न आणि लेफ्ट टर्न घ्यायचा आणि 90 degree मध्येच घ्यायचा असतो. काट कोणात म्हणतो आपण त्याला, नाही तर सर राईट टर्न घ्यायला लावला मग मी कसं करतो? आता असा राईट आहे, याला राईट म्हणू का आपण? याला राईट म्हणू का रे बाळांनो? नाही ना रे राजा, याला कसं राईट म्हणता येईल? राईट म्हणजे लगेच राईट, राईट म्हणजे लगेच राईट. चालेल सर, राईट घेतला, काही अडचण नाही. पुढे बघू, पुढे बघू. आता सपोज आपण असेच चाललेलो, याला म्हणतो राईट टर्न, याला काय म्हणलो आपण? राईट टर्न. आता सपोज आपण असेच चाललेलो आहे, मला एखाद्याने घ्यायला आलं लेफ्ट टर्न. परत बघा, मी आता असाच चाललेलो आहे, बरोबर? आता मला लेफ्ट टर्न घ्यायला, लेफ्ट टर्न म्हणजे इकडे व्हावं लागेल मला. कुठे? इकडे, म्हणजे असा. आता मग मी असा चाललेलो आहे, माझा लेफ्ट टर्न कुठे रे? इकडे. इकडे काय माझा? लेफ्ट टर्न आहे. इकडे काय माझा? लेफ्ट टर्न आहे. लक्षात घ्या, असं इमॅजिन करायचं तुम्ही ह्या रोडवर चालता ते. इमॅजिन करायचं, इमॅजिन तुम्ही ह्या रोडवर चालता ते. मग आपण जर ह्या रोडवर चालतोय तर आपण असं समोर पाहून चालणार आहे, मग राईट घ्यायला लावले आपण राईट घेतो, लेफ्ट घ्यायला लावले आपण लेफ्ट घेतो. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट तुम्हाला अशी आठवत असेल, एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचंय पण तुम्हाला त्या ठिकाणचा रोड माहित नाही, तुम्ही ड्रायव्हर आहे, तुमच्या मागे तुमचा मित्र बसलेला असतो, तो म्हणतो आता इथून राईट घे, इथून लेफ्ट घे, इथून स्ट्रेट घे, परत राईट घे. मग आता राईट म्हणजे लगेच आपल्या कळतं आपल्या उजव्या हाताला वळायचंय, लेफ्ट म्हणजे आपल्याला कळतं आपल्या डाव्या हाताला वळायचंय. सेम तसंच स्वतःला इमॅजिन करायचं. स्वतःला काय करायचं? इमॅजिन करायचं. ह्या फिगर मध्ये स्वतःला इमॅजिन करायचं. हा आहे तुमचा रोड, लक्षात घ्या. हा आहे तुमचा, सपोज हे बघा, हा आहे तुमचा रोड, हा आहे तुमचा रोड. चालेल ना? हा रोड आहे तुमचा, बरोबर? आता तुम्ही इथं निघाले रोडनी, तुम्ही रोडनी निघाले, असे इथून असे चालले, इथपर्यंत आणि तुमचा मित्र म्हणला राईट घे, राईट, लगेच कळ आपला, अरे आपण तर गाडी अशी चालवतोय आणि आपला राईट तिकडे, आपण इकडे राईट घेतला. अरे आपण गाडी तर अशी चालवतोय, आपला लेफ्ट तिकडे, आपण लेफ्ट घेतला. अरे आपण गाडी तर अशी चालवतोय, स्ट्रेट घे म्हटलं, आपण सरळ गेलो, सरळ गेलो. कळलं का रे? म्हणजे सर याच्यातून माझी राईट टर्नची कन्सेप्ट क्लिअर झाली, लेफ्ट टर्नची पण, लेफ्ट लेफ्ट टर्नची पण कन्सेप्ट काय झाली? क्लिअर झाली. आता पुढचा मुद्दा येतो स्टार्टिंग पॉइंट. पुढचा मुद्दा येतो तुमचा स्टार्टिंग पॉइंट. तू निघला कुठून होता? एकंदरीत तू तुझ्या घरून निघला होता का? तू एखाद्या मंदिरातून निघला होता का?
तू एखाद्या शाळेतून निघला होता का? तू निघला कुठून होता रे? तो तुझा झाला स्टार्टिंग पॉइंट. मग माझा ह्या फिगरमध्ये स्टार्टिंग पॉइंट झाला हा, ह्या फिगरमध्ये स्टार्टिंग पॉइंट झाला हा. त्याच्यानंतर एंड पॉइंट, तू थांबला कुठे जाऊन? आता तुझा मित्र तुला काय म्हटला, राईट घे, राईट घे आणि इथून इकडे चल आणि इथं थांब. मग तू थांबला कुठे जाऊन रे? तू थांबला इथे जाऊन, तू थांबला इथे जाऊन. हा झाला तुझा एंड पॉइंट, हा झाला तुझा एंड पॉइंट. सर स्टार्ट पॉइंट का आला, एंड पॉइंट पण का आला? सर राईट टर्न का आला, लेफ्ट टर्न पण का आला? सर स्ट्रेट जाणं पण का आलं? छान, इथपर्यंत सर मला सगळं का आलं, लेफ्ट टर्न एंड एंड पॉइंट पर्यंत मला का आलं. आता हा असतो पुढचा मुद्दा महत्वाचा, पुढचा मुद्दा असतो थोडा महत्वाचा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज काय असतं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज काय असतं. लक्षात घ्या, हे आहे तुमचं घड्याळ, हे काय आहे तुमचं घड्याळ, इथे 12, इथे 3, इथे 6, इथे 9. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने, घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने. म्हणजे सर ही दिशा, ही झाली माझी क्लॉकवाईज, ही झाली माझी क्लॉकवाईज डायरेक्शन. बर, आता सर अँटी क्लॉकवाईज काय? घड्याळाच्या काटा ज्या दिशेने फिरतो त्याची अपोजिट डायरेक्शन, घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्याची अपोजिट डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज म्हणतो आपण त्याला. अँटी क्लॉकवाईज म्हणजे सर हे असं, हे असं, याला मी म्हणेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, याला मी म्हणेल क्लॉकवाईज डायरेक्शन. ही झाली माझी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. काही अडचण याच्यात? याला आपण म्हणतो अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज डायरेक्शन. मग आपण ते एक्झाम्पल मध्ये बघू कसं अप्लाय करायचं, एक्झाम्पल मध्ये पाहू या गोष्टी कशा अप्लाय करायच्या. पण कन्सेप्ट माहित पाहिजे. सर कन्सेप्ट कोणकोणत्या कळल्या? वरती नॉर्थ असतं, खाली साऊथ असतं, मग तिकडे ईस्ट आहे, इकडे वेस्ट आहे, ह्या कन्सेप्ट मला कळल्या आजच्या घडीला. सर मला राईट टर्न का आला, लेफ्ट टर्न का आला, स्ट्रेट लाईन का आली, स्टार्टिंग पॉइंट का आला, एंड पॉइंट पण कळालं सर मला. काहीच अडचण नाही ना राजा, तुला जर एवढ्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असेल तर काय अडचण आहे का? काहीच अडचण नाही. पुढची गोष्ट बघूया काय, टर्न इन डिग्री, टर्न इन डिग्री, डिग्री मध्ये फिरा. कशात फिरा? डिग्री मध्ये फिरा. आता यासाठी मी ही पूर्ण फिगर रब करतो एकदा. टर्न इन डिग्री साठी मी काय करतो, पूर्ण फिगर रब करतो आणि तुम्हाला टर्न इन डिग्री सांगतो काय, कसं तुम्हाला डिग्री मध्ये फिरावं लागतं. बघा एकदा पूर्ण फिगर रब करू, आपण काय करू, टर्न इन डिग्री बघू. आता डिग्री म्हणजे काय रे, हे बघा, असं असतं एक सर्कल, बरोबर, अंश म्हणतो आपण त्याला, अंश. हे सर्कल किती याचं असतं? सर 360 degrees असतं, 360 degrees. किती डिग्रीच? 360 degrees. मग सर इथं सपोज 0 आहे तर इथे असणार 90 degrees, ज्याला आपण काटकोन म्हणतो. सर इथं स्ट्रेट लाईन आली म्हणजे इथं असणार 180 degrees. सर इथपर्यंत 180 आलं म्हणजे इथं असणार 270 degrees. आणि सर हे पूर्ण जेव्हा मी राऊंड मारून आलो, जेव्हा मी हा पूर्ण राऊंड मारून आलो तेव्हा मी गेलो 360 degrees वर. किती डिग्रीवर? 360 degrees वर मी गेलो, 360 degrees वर. सेम तसंच 0 आणि 90 मिड पॉइंट म्हणजे 45 degrees, 90 आणि 180 मिड पॉइंट म्हणजे 135 degrees, बरोबर ना. याच्यात 45 मिळवलेत हे, याच्यात 45 मिळवलेत हे येईल 135 degrees. 180 आणि 270 मिड पॉइंट म्हणजे याच्यात 45 मिळवा तुम्ही, 225 degrees. आणि 270 आणि 360 मिड पॉइंट म्हणजे 315 degrees, बरोबर, 315 degrees. तर हे झाले आपले डिग्री, हे काय झालं आपलं सर्व डिग्री, याला म्हणतो आपण अंश. याचा काय उपयोग होतो सर?
याचा काय उपयोग होतो? आता हे तुम्ही शिकलेले असता सर्व गोष्टी, एकदम बेसिक हे बेसिक, पण याचा यूज एकंदरीत काय होतो? तुम्हाला काय लेफ्ट माहीत नव्हतं का? तुम्हाला काय राईट माहीत नव्हतं का? पण एकंदरीत त्याचा खरंच एक्झाम्पल मध्ये कसा यूज केला जातो ते बघा. आता तुम्ही स्ट्रेट चाललेले स्ट्रेट आणि तुम्हाला एखाद्याने सांगितलं क्लॉकवाईज, क्लॉकवाईज 180 degree मध्ये वळा, क्लॉकवाईज. आता मला एक सांगा, क्लॉकवाईज 180 म्हणजे कसं रे? आता हा असतो तुमचा क्लॉकवाईज 180 degree मध्ये वळा, 180 मध्ये वळायचंय. पण कशात? क्लॉकवाईज म्हणजे सर, क्लॉकवाईज म्हणजे असं. हे बघा, इथं असं येणार क्लॉकवाईज 180. बघा आता इथं शून्य, क्लॉक असं चालतं ना, शून्य शून्यापासून तुम्ही गेले रे 90 वर, तिथून पुढे तुम्ही गेले रे 180 मध्ये, मग इथं तुम्ही वळाले, इथं तुम्ही वळाले. कळतंय का? कळतंय का? 90 degree मध्ये वळाले. कळतंय का? हे लावत क्लॉकवाईज. आता आपण ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने बघू एकंदरीत काय असतं, कसं एकंदरीत त्याला सोडवलं जातं. तर क्लॉकवाईज व्हा, 180 degree मध्ये टर्न व्हा, 270 मध्ये टर्न व्हा, बरोबर ना? तर ते आपण बरोबर आता क्वेश्चन वाईज बघू कसं टर्न व्हायचं. ह्या गोष्टी तुम्हाला एकदा कळल्या असेल सर्व, सर्व या गोष्टी तुम्हाला काय झाल्या असेल, कळल्या असेल. राईट काय असतं, लेफ्ट काय असतं, टर्न कसा घ्यायचा असतो, स्टार्टिंग पॉईंट कोणता असतो, एंड पॉईंट कोणता असतो, ह्या सर्व बेसिक गोष्टी होता डिस्टन्स अँड डायरेक्शनच्या. डिस्टन्स अँड डायरेक्शनच्या एकदम बेसिक गोष्टी होत्या, एकदम बेसिक गोष्टी होत्या. आता बघा एक गोष्ट, बघा अजून एकदम तुम्हाला बेसिक सांगतो. आता क्वेश्चन कसे असतात, आता मी सपोज एखादं क्वेश्चन बनवतो, अक्षय स्टार्ट फ्रॉम हिज हाऊस. आता अक्षय त्याच्या घरापासून घराजवळून चालू झाला चालायला, इथून ईस्टला, कुठं कुठं चाललाय लागला तो? ईस्टला. त्याचा हा इथं आहे, मला एक सांगा नॉर्थ कुठे आहे तुमचा? वरती, साऊथ खाली, इकडे काय येईल ईस्ट आणि इकडे वेस्ट, मग तो ईस्ट कडे चालायला लागला. देन ही टर्न्स लेफ्ट, तिने टर्न लेफ्ट घेतला, लेफ्ट म्हणजे तो वर जाईल. आता हे बघा असा चालतोय, त्याचा लेफ्ट टर्न कोणता आहे? वरचा. मग तिने लेफ्ट, देन ही टर्न्स लेफ्ट, देन ही टर्न्स राईट, त्याच्यानंतर तिने परत राईट टर्न घेतला. आता सर तो असा चालतोय, तिने त्याचा राईट टर्न घेतला, अगेन ही टर्न राईट, परत तिने राईट टर्न घेतला. सपोज तुम्हाला अंतर दिलेलं आहे, डायरेक्शन दिलेली, डिस्टन्स दिलेलं आहे. अक्षयने जेव्हा पहिल्यांदा गेला तेव्हा तो 20 kilometer गेला, नंतर त्यांनी जेव्हा लेफ्ट घेतला तेव्हा तो 10 kilometer गेला, नंतर परत जिने राईट घेतला तेव्हा तो परत 10 kilometer गेला, बरोबर. नंतर तिने परत राईट घेतला आणि 30 kilometer आला, 30 kilometer आला. मग प्रश्न विचारता सांगा, त्याचा एंड पॉइंट कुठे आहे? त्याच्या स्टार्ट पॉइंट पासून. त्याचा एंड पॉइंट कुठे आहे? त्याच्या स्टार्ट पॉइंट पासून. सर आम्हाला लगेच कळालं, हा होता अक्षयचा स्टार्ट पॉइंट, हा होता अक्षयचा एंड पॉइंट, हा होता अक्षयचा एंड पॉइंट. मग तो कोणत्या डायरेक्शनला आहे? मी लगेच सांगल, ही झाली माझं फिगर, ही झाली माझी फिगर. आता ह्या फिगरनुसार सरतो ह्या इकडे, सरतो ह्या इकडे. मग जर सरतो ह्या इकडे, याचा अर्थ ही आहे माझी ईस्ट, हे आहे माझं साऊथ, तो साऊथ ईस्टला आहे. तो कुठे? साऊथ ईस्टला आहे, लक्षात घ्या. तो कुठे? साऊथ ईस्टला आहे. आता सर एकंदरीत हे बघा, ह्या इथून इथून तर पूर्ण इथपर्यंत असतं तुमचं साऊथ ईस्ट, इथून तर इथपर्यंत असतं साऊथ ईस्ट पूर्ण. तो पार इथं जरी थांबला असतं ह्या इथे, तरी तो साऊथ ईस्टला होता, तरी तो कुठे होता? साऊथ ईस्टलाच होता. कळतंय का रे? तो इथे जरी थांबला असता तर तो कुठे होता? साऊथ ईस्टलाच होता. इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे, इथपर्यंत मुद्दा क्लिअर आहे. मग आता आपण एक्झाम्पलकडे जाऊया. आता आपण काय करूया? एक्झाम्पल बघूया, एकंदरीत खरंच प्रॉब्लेम कसे विचारले जातात एक्झाममध्ये, हं, बेसिक प्रॉब्लेम बघूया सुरुवातीला, हळूहळू डिफिकल्ट करूया. ह्या लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट आणि बेसिक प्रॉब्लेम, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॉडरेट प्रॉब्लेम बघूया. चालेल? चला पुढे जाऊया मग. आता बघा पहिला क्वेश्चन तुमच्या पुढे येतोय, फर्स्ट क्वेश्चन. आता लक्ष द्या इकडे, पहिला क्वेश्चन,
निखिल वॉक 30 मीटर्स टुवर्ड्स ईस्ट. आता एखादा मी पॉइंट घेतला रे इथं, इथं मी काय घेतला पॉइंट घेतला. आता निखिल आहे, निखिल वॉक 30 मीटर्स टू वेस्ट ईस्ट. मी काय करतो जोपर्यंत माझी प्रॅक्टिस नाही तोपर्यंत मी इथं काढून ठेवतो थोडी फिगर माझी कोणती नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट. नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. मग सर निखिल ईस्ट कडे चालायला लागला. निखिल कुठे चालायला लागला? ईस्ट कडे चालायला लागला. मग निखिलचं ईस्ट आहे या इकडे. त्यानंतर टूक अ लेफ्ट टर्न अँड वॉक 20 मीटर. आता तो किती मीटर गेला? पण आधी 30 मीटर गेला. मी इथं लिहून घेतलं 30 मीटर. तिने लेफ्ट टर्न घेतला. लेफ्ट टर्न सांगा मला आता, वरती जायचं की खाली जायचं? निखिल असा चालतोय, मग त्याचा लेफ्ट टर्न कोणता आहे? लेफ्ट म्हणजे ही बाजू. मग त्याला कुठे जावं लागेल रे? त्याला जावं लागेल लेफ्ट टर्न घेतला म्हणजे वरती जावं लागेल. मग निखिल गेला लेफ्टला. किती गेला निखिल लेफ्टला? 20. निखिल किती गेला लेफ्टला? 20. म्हणजे निखिल इथपर्यंत आला, 20 गेला, 20 मीटर. ही अगेन टूक अ लेफ्ट टर्न. तिने परत लेफ्ट टर्न घेतला. आता तो असा वरती आहे, इकडं म्हणलो राईट, इकडं म्हणलो लेफ्ट, इकडं म्हणलो राईट, इकडं म्हणलो लेफ्ट. तिने परत लेफ्ट टर्न घेतला आणि तो किती गेला? ही अगेन टूक अ लेफ्ट टर्न अँड वॉक 30 मीटर. तिने परत लेफ्ट घेतला आणि तो 30च आला, तो 30 किलोमीटर आला. म्हणजे तिने जिथून सुरुवात केली होती त्याच्या बरोबर तो डोक्यावर आला. का बरं? सर हे अंतर पण 30 आहे आणि हे अंतर पण 30 आहे, हे अंतर पण 30 आहे आणि हे अंतर पण 30 आहे, म्हणजे तो बरोबर डोक्यावर आला. हाऊ फार, हाऊ फार अँड विच डायरेक्शन इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे त्यांना विचारायचं काय, तो त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून कोणत्या डायरेक्शनला आणि किती दूर आहे. हाऊ फार किती लांब, हाऊ फार म्हणजे किती लांब आणि विच डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनला. पहिला प्रश्नाचं उत्तर देतो मी, हाऊ फार किती लांब आहे होतो. सर हे दोन पॉइंट तर एकावर एकच आहे, म्हणजे हे डिस्टन्स मला माहीत पाहिजे. पण सर हे डिस्टन्स सारखं आहे याच्या अर्थ हे पण डिस्टन्स सारखं आहे, म्हणजे तो आहे 20 काय मीटर लांब, तो आहे 20 मीटर लांब. पहिला मुद्दा झाला सर, पहिला मुद्दा झाला 20 मीटर. 20 मीटर तर इथं पण आहे, 20 मीटर तर इथं पण आहे. पुढे बघ रे, आता पुढे बा, आता 20 मीटर. आणि तिने पुढे काय विचारलं? विच डायरेक्शन इज ही फ्रॉम ही स्टार्टिंग पॉइंट. तो त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून कोणत्या डायरेक्शनला आहे, तो त्याच्या स्टार्टिंग पॉइंट पासून कोणत्या डायरेक्शनला आहे. त्याचा स्टार्टिंग पॉइंट कोणता होता? इथं, इथं त्याचा स्टार्ट पॉइंट होता. इथून तो कोणत्या डायरेक्शनला आहे? सर तुम्ही ह्या इथं फिगर काढली होती काय, नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट. मग आता याच्यात जर हा वरती आहे म्हणजे सर वरती काय हो माझं? नॉर्थ, म्हणजे तो नॉर्थला आहे, म्हणजे तो काय नॉर्थला आहे, म्हणजे तो 20 मीटर लांब आहे नॉर्थला, तो 20 मीटर लांब आहे नॉर्थला, नॉर्थला 20 मीटर लांब आहे. सर 20 मीटर नॉर्थ उत्तर माझं बरोबर आहे, 20 मीटर साऊथ उत्तर माझं चुकीचं आहे. असे प्रकारचे क्वेश्चन पेपरला विचारले जातात, असे प्रकारचे क्वेश्चन पेपरला विचारले जातात. इथपर्यंत सर्वांचा मुद्दा क्लिअर असावा, आय थिंक इथपर्यंत सर्वांचा मुद्दा काय असावा? क्लिअर असावा. एवढा सोप्या पद्धतीचा असतो डिस्टन्स अँड डायरेक्शन, एवढ्या सोप्या पद्धतीचं. तुम्ही काय करा, निवांत ही फिगर काढून घ्या. काय करा, हा क्वेश्चन लिहून घ्या, नोट्स काढत चला, नोट्स काढत चला. बेसिक बेसिक काय करायचं, बेसिक नोट्समध्ये एकदा डायरेक्शन्स लिहून घ्यायच्या, त्याच्यानंतर राईट टर्म लेफ्ट टर्म अँटी अँटी क्लॉक वाईज, क्लॉक वाईज काय असतं, अँटी क्लॉक वाईज काय असतं, लेफ्ट असतं राईट असतं, मग त्याच्यानंतर 360 डिग्रीचा एकंदरीत तो सर्कल कसा असतो, त्यात 90 कुठे असतं, 270 कुठे असतं, 35 कुठे असतं, ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू हळूहळू क्लिक होतात. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहे. तुम्ही ही फिगर वगैरे काय करून घेऊ शकता, काढून घेऊ शकता. बरोबर, पुढे जाऊया, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जसे 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 आपण क्वेश्चन सोडू, जसे जसे आपण क्वेश्चन सोडू तसं तसं तुम्हाला टॉपिक कसा वाटेल? सोपा वाटेल. जसे जसे आपण क्वेश्चन सोडू तसं तसं तो टॉपिक काय वाटेल राजांनो? सोपा वाटेल. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा आता आपण हा क्वेश्चन सोडवायचा.
अ काऊ रन 20 मीटर्स टुवर्ड्स ईस्ट. आता जो काऊ आहे 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट, मी तुमच्यासाठी काय करतो इथं परत फिगर काढून ठेवतो मुद्दामून, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही व्हायला. इथं असतो माझा नॉर्थ, इथं असतो माझा ईस्ट, इथं असतो माझा साऊथ आणि इथं असतो माझा वेस्ट. आता एक काऊ आहे, तिचा कुठेतरी स्टार्टिंग पॉईंट असेल इथं, इथे, ठीक आहे सर. अ काऊ रन 20 मीटर्स टुवर्ड्स ईस्ट, ईस्टकडे ती 20 मीटर गेली. किती मीटर? 20 मीटर गेली ईस्टकडे, ठीक आहे. पुढे बघा, अँड टर्न टू राईट, त्याच्या राईटला. लक्षात घ्या, इकडे तुझी राईट कुठे, त्याचा लाईट स्वतःला इमेजिन करायचं. याच्यापेक्षा चांगला वे कोणताच नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला इमेजिन करशाल, तुम्ही ह्या रोडवरून चालता ते आणि तुम्हाला राईट टर्न घ्यायचंय, शून्य मिनिटात क्लिक होतं. राईट म्हणजे मला खाली यायचंय, शून्य मिनिटात. आता क्लिक करणार आहे तुम्ही रोडवरून चालता ते, राईट कुठे? खाली. लगेच राईट येणार तुम्ही, बघा. अँड टर्न टू हिज राईट, रन 10 मीटर्स अँड टर्न राईट. आधी रन 10 मीटर, ती 10 मीटर गेली, परत राईटला वळली. आता तुम्ही असे खाली चाललेले, असे खाली चाललेले, तुमचा राईट कुठे आहे? परत तिकडं. तुम्ही ह्या रोडने चाललेले असे, हा बघा, ज्या रोडने चालले तिकडे तुमचा फेस असतो. तुमचा फेसिंग इकडे आहे म्हणजे तुमची राईट इकडे आहे, तुमची फेसिंग इकडे आहे खाली म्हणजे तुमचा राईट कुठं असणार आहे? इकडे. स्वतःला असं उभं करून पाहायचं त्या रोडला, अरे मी ह्या रोडला उभा आहे, मग माझा राईट इकडे आहे, ठीक आहे. मग परत राईट घेतला, परत राईट घेतला, अँड टर्न टू राईट, रन 9 मीटर. 9 मीटर गेला तो. किती मीटर गेला रे? 9 मीटर गेली ती काऊ. अँड अगेन टर्न लेफ्ट. आता बघा, आता तुमचा फेस इकडे आहे म्हणजे तुम्ही असे उभे असे असे, आणि तुमच्या लेफ्टला, लेफ्टला म्हणजे सर खाली, लेफ्टला म्हणजे मला कुठं जायचं? खाली. लेफ्टला म्हणजे मला कुठं जायचं? खाली. टर्न लेफ्ट, रन 5 मीटर. किती मीटर गेला तो? 5 मीटर. ती काऊ इकडे 5 मीटर आली. अँड देन टर्न टू हिज लेफ्ट, परत तिच्या लेफ्टला वळ आली, परत लेफ्टला. आता खाली, तिचं लेफ्ट कुठं? इकडे माझं, हे बघा. अँड देन टर्न टू हिज लेफ्ट, तो परत तिच्या लेफ्टला, इकडे लेफ्टला म्हणजे परत इकडे येणार होता असा लेफ्ट. लेफ्ट किती आली ती? बघा, लेफ्ट अँड रन 12 मीटर. आता हे बघा, हे 9 आहे तर 12 म्हणजे इकडं अजून याच्या पुढे किती रे? 3 मीटर. याच्या पुढे 3 मीटर, याच्या पुढे 3 मीटर, बरोबर ना? लक्षात घ्या काय मुद्दा होतोय, लक्षात घ्या काय मुद्दा होतोय, लक्षात घ्या. बर, 12 मीटर. अँड फायनली टर्न हिज लेफ्ट अँड 6 मीटर. फायनली तिने टर्न लेफ्ट घेतला अँड रन 6 मीटर. आता परत लेफ्ट टर्न घेतला म्हणजे परत वर गेली ती किती मीटर? 6 मीटर. 6 मीटर. बर, नाव विच डायरेक्शन इज काऊ फेसिंग? काऊ कोणत्या डायरेक्शनला फेस करतीये? फेस, त्यांनी विचारलं काऊची डायरेक्शन कोणती स्टार्ट पॉईंट पासून नाही, काऊचा फेस कुठे. मी परत एकदा समजून सांगतो, मी काय करतो परत एकदा समजून सांगतो, ऐका. हे बघा, अ काऊ रन 20 मीटर्स टुवर्ड्स ईस्ट. इथं होती काऊ, तिने 20 मीटर ईस्टला गेली, सर इथपर्यंत आलो. देन टर्न टू हिज राईट, त्याने तिच्या राईटला टर्न घेतला, इथपर्यंत आलो 10 मीटर. अँड टर्न टू हिज राईट, देन 9 मीटर. परत टर्न राईटला घेतला, 9 मीटर आली. अँड अगेन टर्न टू हिज लेफ्ट, परत आता सर तिकडे होती, तिथून लेफ्ट घेतला, 5 मीटर आली. अँड देन टर्न टू हिज लेफ्ट, परत तिने तिच्या लेफ्टला म्हणजे सर ती खाली पाहत होती, लेफ्टला गेली ती किती मीटर? हो 12 मीटर. म्हणजे सर येथे 9 होते, अजून 3 गेली पुढे. अँड फायनली टर्न टू हिज लेफ्ट, ती परत तिच्या लेफ्टला वळ आली. अँड रन 6 मीटर, अँड रन 6 मीटर, 6 मीटर वर गेली. नाऊ विच डायरेक्शन इज काऊ फेसिंग? सांगा, काऊ कुठं पाहतीये? वर पाहतीये. काऊ कुठं पाहतीये? वर पाहतीये. वर म्हणजे कुठं रे? नॉर्थ. वर म्हणजे कुठं रे? नॉर्थ. मग आपलं कोणतं उत्तर येईल? नॉर्थ. मग आपला आन्सर काय येईल? नॉर्थ. याचं काय उत्तर आलं तुमचं? नॉर्थ डायरेक्शन. कळतंय का हे सर्वांना? हे सर्वांना कळतंय का? क्वेश्चन लिहून घ्यायचा, क्वेश्चन लिहून झालं त्यासोबत फिगरही काढून घ्यायची. हा, एकंदरीत आपल्याला ते भविष्यात कामा पडतं. सगळ्या गोष्टी काय पडतात? कामा पडतात. क्वेश्चन, क्वेश्चनचे आन्सर, ह्या सर्व गोष्टी आपल्या काय पडतात? कामा पडतात. इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहे, इथपर्यंत सर्व गोष्टी काय आपल्या क्लिअर आहे, बरोबर आहे. चलो चलो, इथपर्यंत 2 मुद्दे आपले क्लिअर झाले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चला नेक्स्ट,
याचा काय करत चला तुम्ही वाटलंस तर मी थोडासा बाजूला होतो, याचा काय करू करत चला याचा स्क्रीनशॉट काढून घेत चला. ह्या डायग्रामचं एक स्क्रीनशॉट काढा, ह्या डायग्रामचं एक स्क्रीनशॉट काढा, नंतर तुम्हाला पाहायला कामा पडेल याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. याचा एक स्क्रीनशॉट काढायचा इथे, याचा इथे एक स्क्रीनशॉट काढायचा, मग पुढे जाऊया आपण. हां आता बघा, टाउन डी इज 13 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट. आता बघा, परत आपलं रेग्युलर पहिले 3-4 प्रॉब्लेम सोडवतोवर ही फिगर काढूनच ठेवायची, एका बाजूला फिगर काढून ठेवायची, नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट. आता बघा, टाउन डी इज 13 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट ऑफ टाउन ए, म्हणजे जो टाउन डी आहे हा 13 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट आहे टाउन ए च्या, म्हणजे टाउन ए जो आहे त्याच्या ईस्टला 13 किलोमीटर कोणता आहे, टाउन डी आहे. इथपर्यंत कळत आहे, हे बघा कळन तुम्हाला. आता टाउन डी, जो टाउन डी आहे इज 13 किलोमीटर टू द ईस्ट ऑफ टाउन ए, टाउन ए च्या. आता मी घेतला टाउन ए इथे सर, मग आता याचं ईस्ट कुठे हो सर, इकडे, मग इथं कोणता टाउन आहे सर, डी, बरोबर. टाउन डी इज 13 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट टाउन डी 13 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट ऑफ टाउन ए. मग हे अंतर किती झालं माझं, 13 किलोमीटर, किती झालं माझं 13 किलोमीटर. पुढे बघा, पुढे बघा अजून. ए बस, अ बस स्टार्ट फ्रॉम टाउन ए, एक बस टाउन ए पासून चालू झाली, आता बस आहे ती टाउन ए पासून चालू झाली, ट्रॅव्हल 8 किलोमीटर टुवर्ड्स वेस्ट, आता ती 8 किलोमीटर वेस्टला आली, वेस्ट कुठे, ह्या बघा वेस्ट इकडं, म्हणजे 8 किलोमीटर काय आली ती, वेस्टला आली ही बस. बर, अँड टेक अ राईट टर्न, तिने राईट टर्न घेतला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं राईट टर्न, तुम्ही बस चालवताय रे, लक्षात घ्या, तुम्ही बस चालवताय, तुम्हाला राईट टर्न घ्यायचंय, तुमचा राईट म्हणजे इकडं, तिने राईट टर्न घेतला. बर, अँड टेक अ राईट टर्न, आफ्टर टेकिंग द राईट टर्न इट ट्रॅव्हल 5 किलोमीटर, ती 5 किलोमीटर गेली, बरोबर आहे का, बरोबर आहे का. आता मुद्दा लक्षात घ्या आपण, हा बस स्टार्ट फ्रॉम टाउन ए, आपण काय करू या बसला एक्झॅक्ट टाउन ए पासून चालू करू, म्हणजे आपला डिस्टन्स काढायला सोपं होईल. बसला काय करू, एक्झॅक्ट टाउन ए पासून, इथून बस चालू झाली इकडे, इथून बस काय झाली, चालू झाली इकडे, बरोबर, इकडे ती किती गेली होती आधी 8 किलोमीटर, इथून तिने घेतला राईट, ती गेली 5 किलोमीटर, ती किती गेली 5 किलोमीटर, 5 किलोमीटर. आता पुढे बघा, अँड रिच टाउन बी, आणि ती टाउन बीला जाऊन पोचली रे, टाउन बीला जाऊन पोचली, म्हणजे माझा बी आला इथे, माझा बी आला इथे, लक्षात घ्या, माझा बी आला इथे, रिच टाउन बी. थांबा एक मिनिट, रेडच कलर घ्यावा लागला. रिच टाउन बी, बर, ती बीला जाऊन पोचली, इथं घेतो मी, काय अडचण नाही, ओके. हा आता पुढे बी पर्यंत आलो सर. फ्रॉम टाउन बी द रेड बस टेक अ राईट टर्न अगेन, आता इथून राईट टर्न, तुम्हीच बस चालवताय, तुम्ही इथून राईट घेतला, तुम्ही इथून परत राईट घ्या, तुम्ही इथून राईट घेतला, तुम्ही इथून परत काय घ्याल रे, राईट घ्याल सर. तिने परत राईट टर्न घेतला, परत राईट टर्न घेतला, अँड ट्रॅव्हल 21 किलोमीटर, 21 किलोमीटर गेली, लक्षात घ्या सर, 21 किलोमीटर गेली, म्हणजे बघा हे 13 आणि हे 8 किती झाले, 21, म्हणजे एक्झॅक्ट डीच्या वर यावा तिने, हे 13 आणि हे 8 किती झाले, 21, म्हणजे एक्झॅक्ट डीच्या वरती तिने यावा, मग ती आली ह्या इथे, ती आली ह्या इथे 21 किलोमीटर, 21 किलोमीटर, अँड स्टॉप, इथे येऊन स्टॉप झाली. आता कुठे येऊन स्टॉप झाली, ती इथे येऊन स्टॉप झाली. परत एकदा ऐका, पहिल्यापासून एकदा लक्षात घ्या, पहिल्यापासून एकदा लक्षात घ्या, टाउन डी इज 13 किलोमीटर टुवर्ड्स द ईस्ट ऑफ टाउन ए, टाउन डी इज 13 किलोमीटर टुवर्ड्स द ईस्ट ऑफ टाउन ए, टाउन ए च्या ईस्टला 13 किलोमीटर टाउन डी ए. अ बस स्टार्ट फ्रॉम टाउन ए, एक बसनी टाउन ए पासून चालू केलं, मी मुद्दामून रेड कलर घेतला म्हणून. ट्रॅव्हल 8 किलोमीटर टू द वेस्ट, 8 किलोमीटर ती वेस्टला गेली, 8 किलोमीटर ती वेस्टला गेली, बर,
एंड टेक अ राइट टर्न, मग तिने राइट टर्न घेतला, एंड टेक अ राइट टर्न, तिने राइट टर्न घेतला, हा पण मुद्दा बरोबर आहे, टेक अ राइट टर्न, बर, एंड ट्रॅव्हल 5 किलोमीटर, 5 किलोमीटर गेली, अँड रीच टू टाउन बी, ती बी पर्यंत आली. इथपर्यंत पण मुद्दा माझा काय क्लिअर आहे. पुढे बघा, फ्रॉम टाउन बी, ह्या बी पासून बस टेक अ राईट टर्न अँड अगेन 21 किलोमीटर. बसनी राईट टर्न घेतला आणि 21 किलोमीटर बस आली. बसने राईट टर्न घेतला आणि 21 किलोमीटर पर्यंत बस तुमची आली. सर हे 13 आणि हे 8 माझी 21 होत्या, मग इथून 21 येईल म्हणजे ती बरोबर एक्झॅक्ट याच्या डोक्यावर येईल, एक्झॅक्ट याच्या डोक्यावर येईल. इथपर्यंत झालं. आता पुढे क्वेश्चन बघा, पुढे क्वेश्चन बघा, हाऊ फार, हाऊ फार अँड टुवर्ड्स विच डायरेक्शन. हाऊ फार म्हणजे किती लांब, हाऊ फार म्हणजे किती लांब अँड टुवर्ड्स विच डायरेक्शन फ्रॉम बस ट्रॅव्हल टू रीच टाउन डी. म्हणजे तुम्हाला जर डी पर्यंत जायचंय, त्या बसवाले तुम्ही, बसवाले तुम्हाला डी ला पोहोचायचंय जाऊन, तर तुम्हाला किती लांब जायचं आणि कोणत्या डायरेक्शनला जायचं मला हे सांगायचंय. तुम्ही कोण आहे बसवाले, मग त्यांनी प्रश्न काय विचारला, हाऊ फार अँड टुवर्ड्स विच डायरेक्शन, किती लांब आणि कोणत्या दिशेला तुम्हाला जायचंय डी पर्यंत पोहोचण्यासाठी, डी पर्यंत पोहोचण्यासाठी किती लांब आणि कोणत्या दिशेला. आता किती लांब म्हणजे सर एवढं अंतर हो, एवढं अंतर जर 5 आहे तर हे पण अंतर 5 आहे सर, 5 किलोमीटर जायचंय मला, किती किलोमीटर जायचंय, 5 किलोमीटर, पण कोणत्या डायरेक्शनला जायचं भाऊ तुला, 5 किलोमीटर जायचं, सर खाली जायचंय, खाली म्हणजे कुठं, साऊथला, 5 किलोमीटर साऊथ, 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ, सर 5 टुवर्ड्स वेस्ट नाही, 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ, 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ. कळत आहे का रे इथपर्यंत, इथपर्यंत सर्व मुद्दे कळत आहे का. हे मुद्दे तुम्हासाठी, तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे, हे मुद्दे तुमच्यासाठी सर्व काय महत्वाचे आहे. इथपर्यंत सर्व मुद्दे क्लिअर असले पाहिजे. ह्या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी मुद्दामून डबल क्वेश्चन समजून सांगितला, याचा एक चांगला स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही पण एकदा सोडून बघवा, तुम्ही पण एकदा काय करा, सोडून पहा, आपल्या सुटतो का, हे बरोबर सोडवलंय का, कळत इथपर्यंत. लगेच पुढे जाऊया, अजून 2-3 महत्वाचे क्वेश्चन बघूया, मग उद्या थोडे मॉडरेट लेवलचे घेऊया. हे थोडेसे इझी क्वेश्चन आहे, मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण थोडेसे मॉडरेट लेवलचे घेऊया, चालतंय. चल नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, ए गोज 20 मीटर टू द ईस्ट. सर परत एकदा मी मुद्दा म्हणून फिगर काढतो. ईस्ट, साऊथ, वेस्ट आणि नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट आणि नॉर्थ. ए गोज 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट, ए 20 मीटर गेला ईस्टला, चालेल. पुढे बघा, ही देन टर्न राईट, तिने राईटला टर्न घेतला. आता ए 20 मीटर गेला ईस्टला, तिने राईटला टर्न घेतला, राईटला म्हणजे तो आला खाली. ही देन टर्न राईट अँड गोज 10 मीटर. आता बघा, राईटला टर्न घेतला, बघा नीट बघा, ए गोज 20 मीटर टुवर्ड्स इज ईस्ट. हा ए, ए एनी काय केलं, हो ए इथून इथं आला, ए इथं आला, तिने त्याच्या राईटला टर्न घेतला, ए इथे आला, ए इथे आला. आता मला एक सांगा, राईटला टर्न घेऊन तो किती गेला रे, 10 मीटर गेला. राईटला टर्न घेऊन तो किती गेला रे, 10 मीटर गेला सर तो. मग मी म्हणतो 10 मीटर इथं लिहितो, चालेल. पुढे बघा, देन टर्न राईट अगेन, परत राईटला. सर मी गाडी चालवतोय, मी ये, मला राईटला वळायचंय, परत मी इकडे वळालो, किती गेलो मी परत, राईट अगेन अँड 10 मीटर, परत मी 10 मीटर गेलो. हा मी ये, ए मग ए इथं आला. बर, इन विच डायरेक्शन इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट, फ्रॉम द स्टार्टिंग पॉइंट. लक्षात घ्या मुद्दा, परत एकदा लक्षात घ्या. ए गोज 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट, ए इथून इथं 20 मीटर गेला. देन ही टर्न राईट, तिने राईटला टर्न घेतला आणि गोज 10 मीटर, 10 मीटर गेला. देन ही टर्न अगेन अँड गोज 30 मीटर. अरे तिने अजून एकदा टर्न घेऊन तो किती मीटर गेला, 30 मीटर गेला होता, 30 मीटर म्हणजे तिने राईटला टर्न घेऊन तो गेला 30 मीटर, असं होतं ते, 30 मीटर गेला, 30 मीटर. देन टर्न राईट अँड गोज 30 मीटर. इथपर्यंत झालं. अँड देन टर्न राईट अगेन अँड गोज 10. आता तो
परत 10 मीटरचा टर्न, सर मी गाडी चालवतोचे मला परत म्हणे 10 मीटर जाय, परत मी वर गेलो 10 मीटर, मी 10 मीटर गेलो. पुढे बघा, इन विच डायरेक्शन इज ही ऑफ द स्टार्टिंग पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट पासून तू कुठे, स्टार्टिंग पॉइंट होता माझा ह्या इथे, स्टार्टिंग पॉइंट होता माझा ह्या इथे, इथून तो कुठे आहे सर, हे 10 मीटर अंतर आहे, हे पण 10 मीटर अंतर आहे, म्हणजे हे स्ट्रेट लाईन मध्ये असावे, म्हणजे हे स्ट्रेट लाईन मध्ये असावे. हा माझा एंड पॉइंट आहे, हा माझा स्टार्ट पॉइंट आहे. स्टार्ट पॉइंट पासून एंड पॉइंट कोणत्या डायरेक्शनला आहे, इन विच डायरेक्शन ही इज, तो कोणत्या डायरेक्शनला आहे, ऑफ द स्टार्टिंग पॉइंट, स्टार्टिंग पॉइंट पासून, स्टार्टिंग पॉइंट पासून तो कोणत्या डायरेक्शनला आहे. सर स्टार्टिंग पॉइंट इथं आहे, त्याच्या ह्या डायरेक्शनला आहे, ही डायरेक्शन म्हणजे तो वेस्टला आहे, तो कुठे आहे, वेस्टला आहे, म्हणून माझं उत्तर आलं वेस्ट. आपल्याकडून हे 30 मीटर घ्यायचेच राहिले होते, आपल्याकडून ते 30 मीटर घ्यायचेच राहिले होते. परत एकदा लक्ष द्या रे, परत एकदा सगळ्यांनी इकडे पहा, हे बघा, ए गोज 20 मीटर टुवर्ड्स ईस्ट, ए 20 मीटर ईस्टला गेला, कारण ईस्ट ह्या इकडे आहे माझं, ईस्ट ह्या इकडे आहे माझं, म्हणून इकडे गेला. ही टर्न राईट, तिने राईटला टर्न घेतला, तो खाली आला अँड गोज 10 मीटर, तो 10 मीटर खाली आला. देन टर्न राईट अगेन, तिने परत राईटला टर्न घेतला अँड 30 मीटर, तो 30 मीटर गेला. देन टर्न राईट अगेन, तिने परत राईट टर्न घेतला, तो 10 मीटर गेला, तो इथपर्यंत आला. ही मधली फिगर नाही, तो इथपर्यंत आला. बर, इन विच डायरेक्शन इज ही, तो कोणत्या डायरेक्शनला आहे, ऑफ द स्टार्टिंग पॉइंट, स्टार्टिंग पॉइंटपासून तो कोणत्या डायरेक्शनला आहे. मग स्टार्टिंग पॉइंट पासून तो, स्टार्टिंग पॉइंट इथं आहे, तो इथं आहे, म्हणजे निश्चितच तो वेस्टला असावा, म्हणजे निश्चितच तो वेस्टला असावा. कळत आहे सर्वांना, सर्वांना कळत आहे, सर्वांना कळत आहे का, तर हे मुद्दे कळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, मुद्दे कळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या फिगरचा परत एक स्क्रीनशॉट काढून घ्या, जो तुम्हाला कामा पडेल. ही डायग्राम परत एकदा सोडवून पहा, क्वेश्चन आपल्याला सुटतोय का, परत एकदा सोडवून पहा, आपल्याला हा क्वेश्चन सुटतोय का. असे बेसिक बेसिक क्वेश्चन डिस्टन्स डायरेक्शन मध्ये विचारले जातात, असे बेसिक बेसिक क्वेश्चन कुठे विचारले जातात, तुम्हाला डिस्टन्स डायरेक्शन मध्ये विचारले जातात, डिस्टन्स डायरेक्शन मध्ये विचारले जातात. चला अजून एखाद दोन क्वेश्चन पाहूया. बघा आता, बघा आता हा क्वेश्चन, निशू स्टार्टिंग फ्रॉम अ फिक्स पॉइंट, कुठेही एखादा फिक्स पॉइंट घ्यायचा, कुठेही एखादा फिक्स पॉइंट घ्यायचा, इथं फिक्स पॉइंट घेतला आपण. निशू स्टार्टिंग फ्रॉम अ फिक्स पॉइंट, ह्या फिक्स पॉइंट पासून स्टार्ट केलं. गोज 15 मीटर टुवर्ड्स नॉर्थ, सर आधी मी फिगरच काढून घेतो, जाऊ द्या, ठीक आहे काढून घे. नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. निशूने स्टार्टिंग पॉइंट पासून चालू केलं रे, स्टार्टिंग पॉइंट पासून 15 मीटर टुवर्ड्स नॉर्थ गेला, 15 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ गेला, मीटर टुवर्ड्स नॉर्थ, तो नॉर्थ दिशेला उत्तरेकडे 15 मीटर गेला. अँड देन टर्न टू हिज राईट, त्याने त्याच्या राईटला टर्न घेतला. निशूच्या जागेवर तुम्ही स्वतः उभे राहा, तुम्ही चाललेले इकडे इकडे वरती फेस करून, तुम्हाला कुठे टर्न घ्यायचा आहे राईटला, मग तुम्ही टर्न घेतला इकडे, आणि परत किती गेले रे, 15 मीटर, परत 15 मीटर गेले. पुढे बघा, देन ही गोज 10, 15, and 15 मीटर आफ्टर टर्निंग टू हिज लेफ्ट इच टाइम, तो प्रत्येक वेळेस लेफ्टला 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 जात 10, 15, and 15 गेला. थोडी ही फिगर मी इथं काढतो, कारण आपल्याला वर जायचंय. हे बघा, अशीच फिगर काढून घेतो फक्त, 15 मीटर 15 मीटर. बघा, ओके, हीच फिगर मी फक्त खाली काढली, का बरं, कारण आपल्याला 15, 10, 15 जायचंय, लक्षात घ्या. हे सेंटेन्स खूप जास्त महत्वाचं आहे. देन ही गोज 10, 15, and 15 मीटर, नंतर तो 10, 15, and 15 मीटर गेला, आफ्टर टर्निंग टू हिज लेफ्ट ईस्ट टाइम, कायम त्याच्या लेफ्ट, डावीकडे टर्न घेत घेत, डावीकडे टर्न घेत घेत, पहिल्याने डावीकडे टर्न घेतला 10 गेला, दुसरी वेळेस डावीकडे टर्न घेतला 15 गेला, तिसऱ्या वेळेस डावीकडे टर्न घेतला अजून 15 गेला. मग सर बघू आपण, तिची डावीकडे कुठे आहे, लेफ्ट म्हणजे कुठे, तो असा चालला, त्याचा लेफ्ट म्हणजे वरती, वरती तो जाताना 10 गेला, परत त्याचा लेफ्ट सर तो वर पाहतोय, त्याचा लेफ्ट तिकडं, तो किती गेला, 15 गेला, 15,
लक्षात घ्या, तो आला 15, म्हणजे हा 15 तो 15 बरोबर इथे येईल, इथे येईल तो. नंतर त्याने परत त्याच्या कुठं टर्न घेतला रे, लेफ्टला, परत त्याच्या लेफ्टला टर्न घेतला, लेफ्टला टर्न घेतला, म्हणजे बघा आता इथून लेफ्टला टर्न घेणं म्हणजे परत खाली येणं, पण 15 आला, हे तर 10 होते सर, अजून 5 आला, म्हणजे इथपर्यंत आला, इथपर्यंत आला तो, इथे येऊन थांबला. बर, हाऊ फार इज ही फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट, तो त्याच्या स्टार्टिंग पॉईंट पासून किती लांब आहे. सर त्याचा स्टार्टिंग पॉईंट तर हा होता आणि तो तर ह्या इथं आहे, टोटल हे डिस्टन्स 15 आहे, हे डिस्टन्स तर 5 आहे, 15 मधून हे 5 गेले, सर तो 10 मीटर असावा, तो किती असावा, 10 मीटर असावा, तो किती असावा, 10 मीटर असावा. नसन काल तर पुन्हा एकदा बघा, नसन काल तर पुन्हा एकदा बघा, आता बघा पुन्हा एकदा काय केलं त्याने, हे बघा, निशू स्टार्ट फ्रॉम इज अ फिक्स पॉईंट, निशू एका फिक्स पॉईंट पासून स्टार्ट केलं, टुवर्ड्स गोज 15 मीटर टुवर्ड्स नॉर्थ, 15 मीटरला गेला तो नॉर्थला, बघा वरती नॉर्थ आहे, अँड देन आफ्टर टर्निंग टू हिज राईट, तो त्याच्या राईटला टर्न घेतला, म्हणजे त्याने त्याच्या उजवीकडे टर्न घेतला आणि तो किती गेला, परत 15 गेला, 15. बर, देन ही गोज 10-15 मीटर्स आफ्टर टर्निंग हिज लेफ्ट, तो त्याच्या लेफ्टला टर्न घेऊन 10, परत लेफ्टला टर्न घेऊन 15, परत लेफ्टला टर्न घेऊन 15, असा गेला. बघा आता त्याची लेफ्ट म्हणजे कुठे, इकडे पाहत होतो इकडे लेफ्ट आहे, किती गेला 10, वर पाहत होतो इकडे लेफ्ट आहे, किती गेला 15, म्हणजे बरोबर याच्या डोक्यावर आला तो इथं, परत आता इकडे पाहतो त्याची लेफ्ट कुठे आहे, खाली, म्हणजे तो खाली किती आला, 15, हे तर 10 होते, अजून 5 आला, इथपर्यंत आला, हे झालं 5 मीटर. त्यांनी विचारलं त्याच्या स्टार्टिंग पॉईंट पासून तो आत्ता कुठे, त्याच्या स्टार्टिंग पॉईंट पासून तो आत्ता कुठे, स्टार्टिंग पॉईंट इथं आहे, तो आत्ता इथं आहे, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट पासून तो आता एवढ्या लांब आहे, पण त्याचं एवढं अंतर 15 होतं, त्यातलं हे 5 तर गेलं, एवढं राहिलं 10 मीटर, किती मीटर लांब आहे, 10 मीटर लांब आहे, म्हणून आपण 10 मीटरला क्लिक केलं, म्हणून आपण 10 मीटरला काय केलं रे, क्लिक केले, 10 मीटरला काय केलं, आपण क्लिक केलं. कळतंय का, हे सोपं आहे, एवढं सोपं आहे डिस्टन्स डायरेक्शन, एवढं सोपं आहे तुमचं डिस्टन्स अँड डायरेक्शन. आपण अजून फक्त एकच क्वेश्चन घेऊ, याचा काय करा, आधी स्क्रीनशॉट काढून घ्या, याचा काय करा, तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण काय करू, अजून एकच क्वेश्चन घेऊ, एक क्वेश्चन घेऊ आणि मग बाकीचे थोडे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन पुढच्या लेक्चरमध्ये पाहू, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन काय करू पुढच्या लेक्चरमध्ये पाहू, अजून एक क्वेश्चन याचा बघू आपण, आपण ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घेतला असेल तर बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, आता एकदम सोपा क्वेश्चन आहे, इन इफ साउथवेस्ट बिकम्स नॉर्थ, नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट, देन सो ऑन, व्हॉट विल वेस्ट बिकम. बर, त्यांचं म्हणणं असं आहे, म्हणजे एकदम बुद्धिमत्ताचा क्वेश्चन, सपोज अक्षय म्हणजे करण आहे, करण म्हणजे रितेश आहे, तर रितेश म्हणजे कोण आहे, सरळ सरळ सपोज असं म्हणले ते, सपोज त्यांचं म्हणणं असं आहे बघा, 1, 2, 3, 4, सपोज 1 म्हणजे 2 आहे, 2 म्हणजे 3 आहे, तर 3 म्हणजे किती आहे, ऑब्व्हियसली 4 असणार आहे, सेम तसंच. आता बघा, अशा याच्यात आपण घेत असतो फिगर काढून पूर्ण, ही आहे आपली फिगर, तुम्हाला माहिती आहे हा आहे तुमचा नॉर्थ, हा आहे तुमचा ईस्ट, हा आहे तुमचा साऊथ आणि हा आहे तुमचा वेस्ट. बर सर, हा काय आहे मग, नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट, सर हा काय आहे मग, साऊथ आणि ईस्टच्या मध्ये साऊथ ईस्ट, सर हा काय मग, साऊथ आणि वेस्टच्या मध्ये साऊथ वेस्ट, सर हा कोणता आहे मग, नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये नॉर्थ वेस्ट, असं म्हणणं आहे. ही साधी फिगर आहे, मी तुम्हाला ही सुरुवातीला लेक्चरच्या सुरुवातीलाच काढून दाखवली होती ही फिगर, लेक्चरच्या सुरुवातीलाच काढून दाखवली होती मी तुम्हाला ही फिगर. आता त्यांच्या क्वेश्चन नुसार आपण जाऊ, क्वेश्चन बघा, इफ जर जर इफ जर साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ, साऊथ ईस्ट म्हणजे नॉर्थ आहे, साऊथ ईस्ट कुठे आहे तुमचं, साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट आहे इथे, साऊथ ईस्ट म्हणजे काय तुमचं, नॉर्थ आहे, त्यांचं म्हणणं असं आहे, साऊथ ईस्ट म्हणजे काय, नॉर्थ आहे तुमचं, ठीक आहे, साऊथ ईस्टला आपण ते काय म्हणतात, ते नॉर्थ म्हणतात, मी काय करतो, साऊथ ईस्ट म्हणजे नॉर्थ आहे, ठीक आहे ना. पुढे बघा, नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ ईस्ट आहे इथे, याला चौकोन करू, नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट, नॉर्थ ईस्ट म्हणजे वेस्ट आहे, ओके, नॉर्थ ईस्ट म्हणजे वेस्ट आहे, साऊथ ईस्ट म्हणजे नॉर्थ आहे,
साउथ ईस्ट म्हणजे नॉर्थ ईस्ट बर देन वेस्ट बिकम तो वेस्ट म्हणजे काय मला एक सांगा एकदम सोपं लॉजिक साउथ ईस्ट म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणजे किती घर मागे गेलो आपण एक दोन आणि तीन घर मागे गेलो हे बघ हे पहिलं घर हे दुसरं घर आणि तीन घर मागे गेलो सेम तसंच नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट नॉर्थ ईस्ट म्हणजे वेस्ट आहे सर एक मिनिट किती घर मागे गेलो आपण परत तीन घर मागे गेलो तो किती घर मागे गेलो आपण पुन्हा तीन घर मागे गेलो आपण जसं आपण साऊथ ईस्ट पासून नॉर्थ पर्यंत गेलो जसं आपण साऊथ ईस्ट पासून नॉर्थ पर्यंत गेलो सेम तसंच आपण काय केलं तसंच आपण नॉर्थ ईस्ट पासून साऊथ पर्यंत गेलो म्हणजे तीन तीन घर आपण काय गेलो होतो रे माग गेलो होतो लक्षात घ्या पुन्हा एकदा हे बघा साऊथ ईस्ट पासून एक दोन तीन घेऊन माग म्हणजे साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ म्हणजे साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट ह्या इथे नॉर्थ ईस्ट परत एक दोन तीन सोडून वेस्ट नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट तर वेस्ट म्हणजे काय व्हॉट विल बी वेस्ट बिकम तर वेस्टच्या तीन घर सोडून पण सर इथून तीन घर सोडताना अँटी क्लॉकवाईज सोडले होते लक्षात घ्या रे इथून तीन घर सोडताना अँटी क्लॉकवाईज सोडले होते अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटे क्लॉक असं फिरतं अँटी क्लॉकवाईज माग एक दोन तीन तिसरा घेतलं सर इथून इथं घेतलं म्हणजे परत एक दोन तीन असं घेतलं मग आता वेस्ट बिकम परत उलट वेस्ट पासून तीन बघा वेस्ट ह्या इथे इथून तीन सोडायचे एक दोन आणि हा तिसरा हा इन तुमचं उत्तर साऊथ ईस्ट वेस्ट बिकम साऊथ ईस्ट पुन्हा एकदा बघा कसं ते हे बघा एवढा सोपं होता क्वेश्चन तो हे बघा ही होती आपली फिगर साधी एकदम ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट सर साऊथ ईस्ट बिकम्स नॉर्थ साऊथ ईस्ट म्हणजे नॉर्थ साऊथ ईस्ट पासून मी एक दोन नी नॉर्थला येतो ठीक आहे दोन सोडून पुढचं अँटी क्लॉकवाईज उलट सर नॉर्थ ईस्ट बिकम्स वेस्ट नॉर्थ ईस्ट कुठे आहे माझा नॉर्थ ईस्ट आहे इथे बिकम्स वेस्ट परत उलट एक दोन सोडून तिसरं सेम तसंच वेस्ट म्हणजे काय सर वेस्ट म्हणजे परत उलट एक दोन सोडून साऊथ ईस्ट एक दोन सोडून साऊथ ईस्ट अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं पाहिजे साऊथ ईस्ट अशा पद्धतीने आपलं उत्तर आलं पाहिजे तुमचं साऊथ ईस्ट याला म्हणतो आपण काय म्हणतो डिस्टन्स डायरेक्शन ही फिगर आपण सुरुवातीलाच काढून घेतली होती ही फिगर आपण काय केली होती सुरुवातीलाच काढून घेतली होती एकदा काय करा एकदा याचा स्क्रीनशॉट करून घ्या एकदा याचा स्क्रीनशॉट करून घ्या हां जर स्क्रीनशॉट काढून झाला असेल तर मी तुम्हाला सांगतो हां आज आपण काय पाहिलं डिस्टन्स डायरेक्शन पाहिलं अंतर आणि दिशा काय असती डिस्टन्स डायरेक्शन मग त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो पती की बात काय शिकलो पती की बात एकंदरीत लेफ्ट म्हणजे काय राईट म्हणजे काय क्लॉकवाईज म्हणजे काय अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय डिग्री 360 ची असती मग 360 मध्ये 180 म्हणजे कुठं असतं ह्या गोष्टी शिकलो नॉर्थ कुठे असतं साऊथ कुठे असतं ईस्ट कुठे असतं वेस्ट कुठे असतं नॉर्थ ईस्ट कुठे असतं नॉर्थ वेस्ट कुठे असतं साऊथ ईस्ट कुठे असतं साऊथ वेस्ट कुठे असतं हे सर्व मुद्दे काय झालं आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये शिकलो आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये थोडेसे मॉडरेट क्वेश्चन पाहूया पुढच्या एक दोन लेक्चरमध्ये पुढचा एक लेक्चर नंतर पुढच्या एक लेक्चरमध्ये असं तीन लेक्चरमध्ये आपण काय करूया डिस्टन्स डायरेक्शन हा चॅप्टर संपून टाकूया किती लेक्चरमध्ये पुढच्या तीन लेक्चरमध्ये कोणता चॅप्टर डिस्टन्स डायरेक्शन हा चॅप्टर संपून टाकूयात डिस्टन्स डायरेक्शन हा चॅप्टर संपून टाकूयात आज पूर्ण बेसिक झालं उद्या आणि परवा थोडं मॉडरेट लेवलचे म्हणजे नेक्स्ट पार्ट टू आणि पार्ट थ्री मध्ये काय करणार आपण थोडेसे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आपण शिकूया चालेल चलो आपण इथे काय करू आजचं लेक्चर संपूया ओके बाय बाय धन्यवाद टेक केअर ओके बाय